तूप तेल त्याच्यासाठी म्हणून हे बघा उत्तम, तुम्हाला असं भांडं मिळणार आहे आणि त्याच्या आतमध्ये मस्त असा छोटा चमचा पण मिळेल. सो घरात कामी येणारी वस्तू आहे. करंजीसाठीचे साचे त्याच्यामध्ये पण व्हरायटी बघा, त्यांच्याकडे ट्रेडिशनल आहे आणि हे सिम्पलवाले पण आहेत. पिकनिकला जाताना किंवा घरामध्ये सुद्धा फ्रूट कट करायचा कंटाळा आलेला असतो तेव्हा तुम्ही मुलांना पण ह्यातनं शिकवू शकता की फ्रूट कसे कट केले जातात. तर मग इट इज व्हेरी गुड टू गो ऑप्शन. फक्त आई, ताई, वहिनी, काकी कोणावर डिपेंड न राहता घरातले प्रत्येकजण याचा वापर करून फ्रूट्स कट करू शकतात. सो रिटेलमध्ये घ्यायला गेला तर काकाने सांगितले की हे तुम्हाला 40 रुपयाच्या हिशोबाने मिळतं, पण इथे येऊन तुम्ही होलसेलच्या दरात घ्यायला गेलात तर हे तुम्हाला फक्त 25 to 30 रुपीजच्या हिशोबाने मिळणार आहे. ह्याची काय प्राईस आहे? 84 रुपीज डझन. वा, सो 7 रुपीज पर पीस, 84 रुपीज डझनला. बघा कसला पैसा वसूल व्हिडिओ ना आजचा. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर मुंबईमध्ये वाणासाठीचे पारंपरिक ऑप्शन्स कुठे मिळणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पुण्याला मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यावर तुम्ही भरभरून छान छान प्रतिसाद दिला, म्हणूनच मी मुंबईतसुद्धा तुमच्यासाठी ते कवर करायला आलेली आहे. बरं, एक्झॅक्टली ही खरेदी मी कुठे करते आहे तर ही खरेदी मी करते आहे दादर वेस्टला. दादर वेस्टला आलात तर कीर्तिकर मार्केटमध्ये या, सेकंड गल्ली शॉप नंबर 90 काय तर कोयना स्टोर्स गृहवस्तू भंडार असं या शॉपचं नाव आहे. शॉपचे डिटेल्स स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसत असणार आहे. बरं, ते ऑनलाईन डील करत नाही, सो त्यामुळे तुम्हाला इथे येऊनच खरेदी करावी लागणार आहे. आणि मुद्द्याचं म्हणजे तिसरी पिढी सध्या हे रन करते आहे. अराउंड 78 to 80 इयर्स झालेत हो या दुकानाला. भारी ना. तर हे दुकान मी तुमच्यासाठी शोधून काढलेलं आहे आणि आज आपण इथे वाहण्यासाठीचे पारंपरिक ऑप्शन्स, घरामध्ये कामी येणाऱ्या वस्तूंचे सगळे ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार काका, हे आहेत योगेश चव्हाण काका आणि कोयना स्टोर्स ते रन करतायत. आणि काका, तुमच्या इथे वाणासाठीचे आत्ता सध्या ट्रेंडिंग ऑप्शन आणि स्टार्टिंग प्राइस रेंज सांगा ना मला. किसनी आहे? किसनी, हा. 120 रुपीज डझन. वा, पर पीस 10 रुपीज. कम माल, ग्रेट. सो हे किसनी आणि ह्याच्यामध्ये ही पण आहे ना प्लास्टिकचं. हे ह्याची काय प्राइस आहे? 216 रुपये डझन. वा, सो हे बघा किसणी आहे आणि ह्याला तुम्हाला असं खालती बॉक्स पण मिळणार आहे. कमाल, राईट. घरात कामी येणाऱ्या वस्तू आहेत या, मस्त. आणि ह्या अशा मोठ्या, ह्यांची प्राईस काय आहे? 240 रुपये डझन. छोटावाला कुठे आहे? छोटावाला ह्याच्यामध्ये आहे का? अच्छा, हा 18 रुपयाला आहे. ओ, आणि हे दिवे, ह्याची काय प्राईस आहे? 84 रुपीज डझन. वा, सो 7 रुपीज पर पीस, 84 रुपीज डझनला. बघा कसला पैसा वसूल व्हिडिओ ना आजचा. मला आवडलं हे, मस्त काका. आणि हे उदबत्तीचे स्टँड आहेत ना, प्लेटवाले ना, एखादं बघू शकते का? सो माझ्या हातात तुम्ही काय बघताय आता, तर 3 उदबत्त्याचं प्रॉपर तुम्हाला स्टँड मिळणार आहे आणि अशा प्लेटसोबत ते मिळणार आहे आणि छोटंसं आहे, म्हणजे हे देवाऱ्यात तुम्ही घरातल्या देवाऱ्यात वगैरे व्यवस्थित ठेवू शकताय. काका, ह्याची काय कॉस्ट आहे? म्हणजे इथे जे पॅकेट 180 रुपीज. अच्छा, पर पीस 15 रुपये आणि 180 रुपीज डझन. वा, मस्त, सुंदरच आहे. आणि हे असे स्टँड आहेत उदबत्तीचे. हे हा मोठा स्टँड आहे, हे बघा, हे मोठे स्टँड आहेत आणि इथे ह्यांच्या ह्याच्यात छोटे स्टँड सुद्धा आहेत. इथे हे मोठे आणि छोट्याची प्राइस काय आहे? 120 रुपीज डझन. 144 रुपीज डझन. ओ, कमाल ना. म्हणजे हे बघा, हे कामी येणाऱ्या वस्तू आहेत आणि मुळात हे दिल्यानंतर ना त्याचा वापर 100% होणार, म्हणजे होणार. भारी. ओ, हे फ्रूट कटर आहे. सो पिकनिकला जाताना किंवा घरामध्ये सुद्धा फ्रूट कट करायचा कंटाळा आलेला असतो तेव्हा तुम्ही मुलांना पण ह्यातनं शिकवू शकता की फ्रूट कसे कट केले जातात. तर मग इट इज व्हेरी गुड टू गो ऑप्शन. फक्त आई, ताई, वहिनी, काकी कोणावर डिपेंड न राहता घरातले प्रत्येकजण याचा वापर करून फ्रूट्स कट करू शकतात. काका, फ्रूट कटरची प्राईस काय आहे? 300 रुपये डझन. 25 रुपीज पर पीस, 300 रुपये डझनच्या हिशोबाने हे. भारी ना. आणि ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला असं प्रॉपर हे बॉक्ससोबत पॅकेजिंग येईल ना. वा, सो फेमस कंपनीचं आहे आणि हे ब्रँडेड असल्या कारणाने तुम्हाला लेबल चांगलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला क्वालिटी. ओ, सो रिटेलमध्ये घ्यायला गेला तर काकाने सांगितलं की हे तुम्हाला 40 रुपयाच्या हिशोबाने मिळतं, पण इथे येऊन तुम्ही होलसेलच्या दरात घ्यायला गेलात तर हे तुम्हाला फक्त 25 to 30 रुपीजच्या हिशोबाने मिळणार आहे. वा, मस्त. म्हणजे बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत ह्यांच्याकडे. खालती जर बघितलं तर त्यांनी प्रॉपर पॅकेजिंग करून ठेवलेलं आहे. हळदी कुंकवासाठी पारंपरिक असे हळदी कुंकवाचे करंडे,
वा हे बघा किती सुंदर आहे हे. सो अगदी पारंपरिक आहे. काका ह्याची काय प्राईस आहे? 150 रुपये डझन. 150 रुपये डझन. सो 150 रुपीज डझन आणि प्रॉपर पॅकेजिंग. पर पीस 12.5 रुपये. ओके. आणि ओ ह्याच्यामध्ये सुंदर हे बघा ह्याच्यावरती छान कळस आहे आणि मस्त वा. सो 4 साचे असलेलं तुम्हाला सुंदर असं हळदी कुंकवाचं करंड मिळणार आहे. आणि ह्याची कॉस्ट काय काका? 180 रुपये. 180 रुपये डझन. पर पीस 15 रुपीज. वा. ओ तूप तेल त्याच्यासाठी म्हणून हे बघा उत्तम तुम्हाला असं भांडं मिळणार आहे. आणि त्याच्या आतमध्ये मस्त असा छोटा चमचा पण मिळेल. सो घरात कामी येणारी वस्तू आहे. काका ह्याची काय प्राईस आहे? 570 रुपीज डझन. छोटी साईज. ओ अच्छा हां छोटी साईज. छोटी साईजची काय प्राईस आहे? 480 रुपीज डझन. सो 480 रुपीज डझनच्या हिशोबाने तुम्हाला असं छान तेल तूप ठेवण्यासाठीचं भांडं मिळणार आहे इकडे. आणि हे 360 रुपीज डझन. 30 रुपीज पीस 360 रुपीज डझनच्या हिशोबाने तुम्हाला हे मिळणार आहे. आणि किती पारंपरिक आहे आणि ते होल्ड करायला बघा किती इझी आहे. मस्त आहे. आणि ह्याची क्वालिटी मुळात बघा मी एवढं प्रेस करते तरी काही होत नाही आहे. म्हणजे ह्याची क्वालिटी पण उत्तम आहे. बरं इथे शॉपिंग करत असताना मला रत्नागिरीचे त्यांचे जे कस्टमर आहेत ते भेटले आहेत आणि गेली 3 वर्ष ते इथून खरेदी करताय. तुम्ही 3 वर्षांपासून इथे खरेदी करताय राईट? सो रत्नागिरीहून ऑल द वे तुम्ही इथे येता खरेदीला. वा. आणि तुम्ही बल्कमध्ये इकडनं वाणासाठी म्हणूनच घेऊन जाता का ऑप्शन? वा. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला इथल्या वस्तूंना घेऊन? छान राहिला. हां बरं. वाण म्हणून राईट. ते चांगलं असावं. आणि यातून मी पहिल्या वर्षी आले आणि अतिशय सगळ्यांनी मला सांगितलं की खूप छान वस्तू होता. वा. तेव्हापासून मी इथेच येते आणि पूर्ण माझा विश्वास आहे की ते जे चांगलं आहे तेच दाखवतात. क्या बात है. म्हणजे तुम्ही ऐकलं का त्यांनी सांगितलं की त्या नगरसेविका आहेत आणि त्यांचं जे वॉर्ड आहे रत्नागिरीमध्ये तिथे त्यांना वाण म्हणून वस्तू द्यायचे असतात आणि इकडनं वस्तू घेऊन गेलेल्या आहेत तर त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला आहे. आणि ऑब्व्हियसली जेव्हा कस्टमर रिटेन्शन महत्त्वाचं असतो कारण की आपण एकदा त्या दुकानात खरेदी केली तर पुन्हा त्या दुकानात जाऊन खरेदी करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे आपला एक विश्वास बसतो तिथल्या वस्तूंवरती आणि तिथल्या लोकांवरती सुद्धा. तर बघा तुम्ही इथे येऊन छान खरेदी करू शकता. मी असं खूप रिसर्च करत असते खरं तर तुमच्यासाठी. पण ठीक आहे आता अजून बाकीचे पण वस्तू आहेत वाण म्हणून काय काय देता येईल तर बघा. प्रॉपर पॅकेजिंग करून ठेवलं आहे त्यांनी इकडे आणि आपण त्यांना प्रत्येकाची प्राईस विचारून घेऊयात. सो सुंदर मोदकाचे साचे आहेत इकडे. वा हे बघा. सो असे सुंदर मोदकाचे साचे तुम्हाला मिळतील. ह्याची प्राईस काय आहे काका? 60 रुपीज. आणि हे डझनमध्ये घ्यायला गेलं तर 600 रुपये डझन. सो 600 रुपयाच्या डझनाने तुम्हाला हे मिळणार आहे. आणि ह्याची प्राईस काय आहे? हे करंजीचं आहे ना? नवन. हो अगदीच नवीन पद्धतीचं करंजी. 30 रुपीज पीस. 240 रुपीज डझन. सो 240 रुपीज. 20 रुपीज पर पीसच्या हिशोबाने. वा न्यू पॅटर्न आहे. हो म्हणजे हे बघा करंजी जेव्हा आपण करतो ना आय शो यू. मी सुद्धा घरात करत असते त्यामुळे मला हे थोडं एक्सपिरियन्स आहेत. आपण ह्याच्यामध्ये पुरी ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये मग आपण सगळं सारण भरतो आणि मग ते फोल्ड करतो. फोल्ड केल्यानंतर ना तुम्हाला फोल्ड करून ना असं दाबावं लागतं. सो इथे तुम्हाला मस्त होल्ड करायला. सो इथे फक्त प्रेस करायचं की तुमची करंजी तयार. आणि करंजी कट करण्यासाठीचं जे पारंपरिक पद्धती आहेत करंजी कट करण्यासाठी लागणारं जे कटर असतं ते सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्याची पण प्राईस आपण विचारून घेऊयात. आणि हे बघा किती सोयीस्कर आहे. तुम्ही प्रॉपर असे 2 बोट घालून ते प्रॉपर यूज करू शकता. युजली बऱ्याच महिला आहेत जे चमचाचा वापर करतात आणि ते खूप इनकन्व्हिनियन्स जाणवू शकतो. मग त्यावेळेला तुम्ही हे यूज करू शकता. काका ह्याची काय प्राईस आहे डझनमध्ये घेतलं तर? 150 रुपीज डझन. स्वतः माझ्या हातात तुम्ही मुदाळ बघताय. म्हणजे शिरा उपीठ व भात मुदाळ हे तुम्ही घेऊ शकता. काका ह्याची काय प्राईस आहे? साईज ही छोटी आणि ही मोठी आहे. काय ह्याची प्राईस? 120 रुपीज डझन. आणि ही मोठी आहे ती 144 रुपीज डझन आहे. कमाल. बरं हे काय आहे काका? स्कूप. अच्छा आटा स्कूप. याची काय प्राईस आहे? 210 रुपये डझन. 156 रुपीज डझन. आणि पर पीस 13 रुपये. वा भारी कमाल. आणि इथे अच्छा हे अजून साचे आहेत करंजीसाठीचे साचे. त्याच्यामध्ये पण व्हरायटी बघा. त्यांच्याकडे ट्रेडिशनल आहे आणि हे सिम्पलवाले पण आहेत. ह्याची काय प्राईस आहे?
156 रुपीज डझन आणि हे सेम 13 रुपीज आहे. अच्छा सेम रेट आहे ह्याचंही. वा मस्त. सो इथे बऱ्यापैकी ऑप्शन्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि त्यांचं दुकान बघा किती मोठं दुकान आहे. सो आता आपण त्या साईडला पण त्यांनी लावून ठेवलं आहे ना, तिकडे जाऊयात आणि बघूयात. सो या साईडला पारंपरिक, जे अगदीच पारंपरिक आहे, म्हणजे मी लहान असताना माझी आईसुद्धा हे ट्रेडिशन फॉलो करायची की त्याच्यामध्ये असे प्रॉपर वाटी आणि चमचे, छोटे डिशेस आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं फ्रूट वगैरे देऊन ते वाण दिलं जायचं. सो तेच जर पारंपरिक ऑप्शन्स तुम्हाला प्रेफर करायचे तर मग इकडे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि वा हे बघा, 2-in-1 पिलर अँड ग्रेटर, म्हणजे ही किसणी आणि ह्याच्यातून तुम्ही पील करू शकता, म्हणजे फ्रूट्स, बटाटे वगैरे हे पण आहे. आणि प्रॉपर पॅकेजिंग सकट येणार आहे, ह्याची प्राईस आपण विचारून घेऊयात. ही कामाची वस्तू आहे, 2-in-1 आहे. अजून काय हवं? राईट काका, ह्याची काय प्राईस आहे? ह्याची डझनमध्ये 204 रुपये डझन. 204 रुपये डझन. हा पीस 17 रुपयाला पडतो. बघा डझनमध्ये घेतलं तर किती पडतो. ओ अगदीच रिटेलमध्ये 40-45 वगैरे रेट आहे याचा. मी स्वतः हे परचेस केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे. सो आत्ता तुम्ही जे माझ्या हातात पाहताय ना, ॲक्च्युली थोडं मला सावकाशच काढावं लागेल ते, बिकॉज हे खूप धार आहे ह्याला आणि ह्याला पिझ्झा कटर असं म्हणतात. सो हे बघा, तुम्हाला असा पिझ्झा कटर मिळणार आहे, तुम्ही प्रॉपर त्याला होल्ड करू शकता अँड देन यू कॅन यूज इट. त्याची प्राईस आपण विचारून घेऊयात. आणि हे बघा, हे प्रॉपर असं पॅकेजिंगमध्ये येणार आहे, तुम्हाला प्रॉपर असं पॅकिंग असेल त्याच्यासाठी. काका ह्याची प्राईस काय आहे डझनमध्ये घेतली तर? मॅडम आपल्याला 420 रुपये डझन. 420 रुपये डझन. 35 पर पीस 420 रुपये डझन. आणि या डब्ब्यांची काय कॉस्ट आहे आपल्याकडे? स्टार्टिंग आहे तुम्हाला 420 रुपये. 420 रुपये डझन. ओके, जसं घ्याल तर त्या पद्धतीने पीस आहे. हे 480. ओके, हे 450 डझन. वा त्याच्यावरती बघा, सुंदर डिझाईन आहे फुलाची आणि मस्त मोठा डब्बा आहे अगदीच. सो यांच्याकडे डब्ब्यांमध्ये पण व्हरायटी, पण जसं काकाने सांगितलं, तुम्ही साईज आणि कोणती डिझाईन घेताय त्याच्यावरती प्राईस रेंज चेंज होत राहील. आणि यांच्याकडे प्लेट्स पण आहेत. सो प्लेट्सची साईज बघा, तुम्हाला छोटी प्लेट पण मिळणार आहे इकडे, डिझाईनवाले असे प्लेट्स पण मिळतील, प्लेन प्लेट्स आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये डिझाईन्स पण आहेत. सो आपण साधारण प्राईस रेंज विचारून घेऊयात. काका साधारण ह्याची प्राईस रेंज काय आहे प्लेट्समध्ये? स्टार्टिंग रेंज बघा असं आहे मॅडम, स्टार्टिंग रेंज आहे 120 रुपये डझन. 120 रुपये डझन. ओके, आणि अशा वाट्या घेतल्या तर अशा? ही 230 पर डझन आहे. 230 रुपीज पर डझन. ओके ग्रेट. आणि हे मस्त आहे, हे नैवेद्यासाठीच आहे राईट? ह्याची काय कॉस्ट आहे हे 3 घेतले तर? इंडिव्हिज्युअल कॉस्टिंग ह्याची आहे 30, 40 आणि 65. सो तांब्याचे असे छोटे प्लेट्स पण आहेत आणि प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी आहे असं काकांनी सांगितलं आहे. सो तुम्ही बघा, इथे अजूनही डिझाईनमध्ये प्लेट्स ठेवले आहेत, साईज व्हॅरी करते आणि प्राईस रेंजसुद्धा त्यामध्ये व्हॅरी करेल. अरे वा, चहा पत्ती साखर वगैरे ठेवण्यासाठीचं पण मस्त असे कंटेनर्स आहेत इकडे. आपण ह्याची प्राईस रेंज विचारून घेऊया त्यांना. 480 रुपीज डझन. आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे ह्याची? 600 रुपीज डझन. वा सो हे बघा, हे तुम्ही घेऊ शकता. आणि ऑलरेडी इथे गर्दी झालेली आहे, वाणासाठीची खरेदी इथे सुरू झालेली आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. शॉप मस्त जुनं आहे, क्वालिटी मस्त आहे, उत्तम प्रॉडक्ट्स आहेत, तर इथे गर्दी झालेली आहेच नो डाऊट. पण वाणासाठीचे जे पारंपरिक ऑप्शन्स त्यांनी बाहेर ठेवले आहेत त्याचं तर मी बऱ्यापैकी तुम्हाला वस्तू दाखवलेल्या आहेत. पण इथे बघा, तुम्हाला सुंदर घरासाठी देवारासाठी लागणारे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते पण इथे आहेत. दिवे आहेत, तुम्हाला वरती घंटासुद्धा दिसत असणार आहे. सुंदर तांब्याचे युटेन्सिल्स ठेवले गेले आहेत इथे, छान तुम्हाला समयी दिसत असणार आहे. सो ओव्हरऑल बरंच काय आहे यांच्याकडे. आणि आतमध्ये सुद्धा त्यांच्याकडे चमच्यांमध्ये, कढईमध्ये, पेल्यांमध्ये खूप जास्त व्हरायटी आहे. पूजेचं ताट असेल, सगळ्यामध्ये इथे तुम्हाला खूप व्हरायटी पाहायला मिळणार आहे. तर काकांना मी शॉपचं टायमिंग विचारलं आहे, 10 ते 8 वाजेपर्यंत ट्यूजडे टू संडे. मंडे फक्त सीझनच्या वेळेला ओपन ठेवतात, पण एरवी ते ट्यूजडे टू संडे रन करत असतात. आणि पुन्हा एकदा या शॉपचा ॲड्रेस सांगते, दादर वेस्टला आलात ना, स्टेशनच्या बाहेर या. स्टेशनच्या बाहेर आलात तर कीर्तिकर मार्केट विचारा, म्हणजे तुम्हाला विसावा हॉटेलच्या लेनमध्ये येऊन कीर्तिकर मार्केटचं लेन इझिली मिळू शकतं आहे. कीर्तिकर मार्केटमध्ये दुसरी गल्ली शॉप नंबर 90 काय आहे तर कोयना स्टोअर्स गृह वस्तू भंडार असं ह्या शॉपचं नाव आहे. इथे येऊन तुम्ही छान खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड. तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कशी वाटली हे सगळं काही मला कमेंट करून सांगा, मी कमेंट्स गो थ्रू करत असते. आणि त्याचबरोबर मला ऑप्शन्स द्या, मला विषय सुचवा की अजून कुठे कुठे जाऊन मी काय काय कवर करू शकते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.